वक्राने भागण्याची गंमत बघूया. शतक स्थानाचा अंक व एकक स्थानाचा अंक यांची बेरीज दशक स्थानी म्हणजे मध्ये आली तेव्हा त्या संख्येला अकराने नक्की भाग जातो. म्हणजेच 374 या संख्येला अकराने हमखास भाग जातो व भागाकार काय येईल? 34. मधला अंक 7 गायब केला. आहे की नाही जादू? एक उदाहरण घेऊया. 165/66 यामध्ये अंश किंवा छेद यापैकी कोणत्याही संख्येत एकक आणि शतक या दोन्ही अंकांची बेरीज जर दशकस्थानी म्हणजे मध्ये येत असेल तर त्या संख्येला अकराने निश्चित भाग जातो. अशा उदाहरणात मधला अंक गाळून शतक आणि एकक लिहिला म्हणजे अकराने भागून येणारा भागाकार होय. नंतर अंशाला किंवा छेदाला अकराचा भाग द्यावा. येथे अंशस्थानी 15 भागाकार आला आणि छेदाला अकराने भाग देऊन 6 लिहिला. 15 व 6 ला 3 ने पुन्हा भाग जातो म्हणजे 5/2.